मोदीजींच्याच भाषेत सांगायचं म्हटलं तर आपदा तो अवसर मी हम लोग बदल लेंगे आधी. कारण की जिल्हा बँकेच्या चेअरमनांनी सोसायट्या बंद करून शेतकऱ्यांना रस्त्यावर आणलंय. माझी उमेदवारी महत्वाची नाहीये, लोकांचे प्रश्न महत्वाचे. मला वाटतं माझ्यावर संकट कसं येईल त्यापेक्षा कापूस उत्पादकावर संकट आहे भाऊ, ते बघा, ते सेन्सिटिव्हली संवेदनशीलपणे घ्या. लोकांना 500 रुपये देणारा नकोय, लोकांना 5 वर्ष सेवा देणारा हवा आहे. यांची प्रायोरिटी लोकहिताला नसते, ती कशी ही जिल्ह्याने अनुभवली, त्यामुळे या जोडवळीने जर त्या ठिकाणी प्राधान्य कशाला द्यायचं ते जर बघितलं असतं तर बरं झालं असेल. ज्याला सभागृह विधिमंडळ असेल किंवा लोकसभा असेल हे कळलेच नाही त्यांना, तर निष्क्रियच वाटणार ना, कारण त्यांना ते महत्वच नाही. केवळ उठून उमेदवारी करायची किंवा भारावून उमेदवारी करायची किंवा सत्तेत जाऊन पैसा कमवायचा किंवा शुभेचं पद म्हणून, त्या ठिकाणी आम्ही राजकारणात नाहीये आणि लोकसभा लढत नाहीये. नमस्कार, मी ऋषिकेश नळगुणे, लेट्सअप मराठीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लेट्सअप मराठीचा निवडणूक दौरा उत्तर महाराष्ट्रात आलेला आहे. आपल्यासोबत जळगाव मधले माजी खासदार उन्मेष पाटील आहेत. ते आत्ता भाजपचे जे आत्ता भाजपमधून ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात आलेले आहेत. त्यांच्या पक्षाकडून जे करण पवार उमेदवार आहेत तिथले जळगावचे, त्यांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे आहेत. त्यांनी नेमकी ही भूमिका का घेतली, उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याचं त्यांचा निर्णय कसा होता, या सगळ्याबाबत एकूण आत्ता इथली राजकीय परिस्थिती काय, या सगळ्याबाबत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. दादा, स्वागत आहे आपलं लेट्सअप मराठीवरती. कसा प्रचार सुरू आहे, नवीन पक्षात स्थिरावला? नाही, ऑलरेडी नवीन पक्षात स्थिरावून गती नाही तर प्रगतीकडे पावलं टाकत मशालीच्या माध्यमातून महाविकास आघाडी एक विचाराने एक दिलाने एक संकल्पने शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही मतदारांच्या मनामध्ये भूमिका त्या ठिकाणी देऊन मतासाठी त्यांना तयार केलेला आहे. तुम्ही मतासाठी तयार केलेला आहे म्हणताय, पण मतदारसंघातली परिस्थिती बघितली तर ती काहीशी तुमच्या थोडी, कारण सत्तेच्या बाजूनी 6 आमदार आहेत, त्यातले मंत्री आहेत काही जण, तर हे आव्हान कसं आहे नेमकं तुमच्या पुढचं? मला असं वाटतं की ते आव्हान नाही आहे, ती संधी आहे. की एका बाजूला 3 मंत्री, साईच्या साई विधानसभेला सत्ताधारी आमदार, दूध संघाचे चेअरमन, जिल्हा बँकेचे चेअरमन. मला असं वाटतं की मोदीजींच्याच भाषेत सांगायचं म्हटलं तर आपदा को अवसर में हम लोग बदल लेंगे अभी. कारण की जिल्हा बँकेच्या चेअरमनांनी सोसायट्या बंद करून शेतकऱ्यांना रस्त्यावर आणलंय. दूध संघाच्या चेअरमननी अनुदान न देता 41,000 दूध उत्पादकांची थट्टा केली आहे आणि मंत्र्यांच्या बाबतीत बोलायला नको, मी तर पोल खोल केली आहे. कशा पद्धतीने खानदेशाला यांनी विकासापासून वंचित ठेवलंय, मुद्द्यावर मी बोलतोय ते मुद्दे सोडतायत आणि वेगळ्याच पद्धतीने भरकटतायत. त्यामुळे मला असं वाटतं की लोकांना उलट या सगळ्यांना सबस्टिट्यूट हवा होता, पर्याय हवा होता, तो पर्याय आम्ही करण पवारांच्या रूपाने दिलाय. तुम्ही आता म्हणजे तुमच्या एकेकाळचे सहकारीच होते हे सगळे, यात सगळ्यांवरच आता तुम्ही टीका करताय. तर असं म्हणतात की हे तुम्ही आता तिकीट नाकारलं त्यामुळं हे तुम्ही आरोप करताय, टीका करताय, तर असं काय आहे का? नाही, तुम्ही अत्यंत महत्वाचा प्रश्न घेतलाय की मी टीका नाही करत आहे, मी मुद्द्यावर बोलतोय की ज्या जिल्हा बँक, दूध उत्पादक संघ, कॅबिनेटचे निर्णय, खानदेशातले प्रश्न, त्याच्यावर आपली भूमिका आणि केलेलं काम सांगा. ज्या पद्धतीने बिईंग ॲज अ पार्लमेंटेरियन मी लोकसभेतल्या 10 खासदारांमध्ये पार्लमेंटचा परफॉर्मन्स केला, योजना डिलिव्हर करण्यामध्ये काम केलं, पण काही जे आमच्या इच्छा आकांक्षा सर्वसामान्यांच्या हिताचे होते त्याला यांनी गती कशी दिली नाही ते मी यांना जाब विचारतोय. त्यामुळे यांना अजूनही ते कळत नाहीये, कारण की हे गांभीर्य यांना नव्हतंच ना कधी, आधी पण सिरियस नव्हते आणि अजूनही समजून घ्यायला तयार नाहीये. मला असं वाटतं आता 13 तारखेला लोक हद्दपार करतील, जेव्हा वेळ भेटेल तेव्हाच त्यांना कळेल की किती याचे गांभीर्य होतं आणि किती इश्यू महत्वाचे होते. तुम्ही आता बोलताना म्हणाला की 10 खासदारांमध्ये तुमचं नाव होतं, तरी पण तुमचं तिकीट कापलं गेलं, काय कारण सांगितलं भाजपनं तिकीट कापलं? कारण मला असं वाटतं माझी चूक होती की मी शिक्षण घेतलं होतं, माझी चूक मी बहुजन समाजात जन्म घेतला, माझी चूक आहे का मी शहाणपण त्या ठिकाणी स्वीकारलं, माझी चूक आहे का मी त्या ठिकाणी गिरणा परिक्रमा करून संवेदनशील कार्यकर्ता होतो, माझी चूक झाली की मी योजना पोहोचवणारा जळगाव हा महाराष्ट्रातल्या टॉपच्या मध्ये त्या ठिकाणी नेऊन ठेवला, माझी चूक होती का मी त्या ठिकाणी पक्षात आल्यानंतर भाजपाच्या पहिल्यांदा नगरपालिका मार्केट ताब्यामध्ये घेऊन एक चांगल्या पद्धतीने संघटन वाढत होतो, माझी चूक होती की नेशन फर्स्ट पार्टी सेकंड लास्ट मी ज्याप्रमाणे काम करत होतो यांच्यासारखं पार्टी आणि नेशन सोडून स्वतःसाठी काम करायला पाहिजे होतं का? मला वाटतं ही लोकांना वास्तव माहिती म्हणून हा उद्रेक लोकांनी अनुभवला आहे, त्यामुळे लोक 13 तारखेला स्वाभिमानी चाळीसगाव, स्वाभिमानी जळगाव याचं उत्तर देत आहेत.
तुम्ही आत्ता गिरीश महाजनांकडे तुमचा बराच मागच्या काही दिवसापासून टीकेचा रोख आहे. तुमचं तिकीट कापण्यामध्ये त्यांचा पण हात आहे असं चर्चा मतदारसंघात आहे. नेमकं काय आहे अंतर्गत राजकारण, म्हणजे मंगेश चव्हाण, गिरीश महाजन यांचं काही अंतर्गत राजकारण आहे का हे? नाही, मी पुन्हा एकदा बोलेन की मी टीका करत नाहीये, मी वास्तव बोलतोय, मी मुद्द्यावर बोलतोय, मी इश्यू बेस बोलतोय. शेतकऱ्यांचे, तरुणाचे, खानदेशाच्या प्रश्नावर मी बोलतोय, त्याला ते उत्तर देत नाही. माझी उमेदवारी महत्वाची नाहीये, लोकांचे प्रश्न महत्वाचे. मी आमदार खासदार होणं महत्वाचं नाहीये. मग गिरणा नदी असेल, तापीचा प्रकल्प असतील, किंवा शेतकऱ्यांचे निगडीत कापूस आणि त्या ठिकाणी लिंबू दूध याचे प्रश्न महत्वाचे, त्याला यांनी न्याय दिला नाही. म्हणजे शासनाचे धोरण असताना मी जे बोलतोय ना, मी व्यक्ती व ठिकाणी करत आहे. मी आपल्या पदाच्या माध्यमातून आपण ना करते कसे आहात, आपण का भूमिका निभावली, हा जाब मी लोकांच्या भावना उलट त्यांच्या पुढे मांडतोय. त्यामुळे उलट त्यांनी जर पॉझिटिव्हली घेतलं ना, बरं होईल. ते उलट मला जम देत आहेत, मला सांगतायत तुझ्यावर संकट कसं येईल. मला वाटतं माझ्यावर संकट कसं येईल त्यापेक्षा कापूस उत्पादकावर संकट आहे भाऊ. ते बघा, ते सेन्सिटिव्हली संवेदनशीलपणे घ्या. पण दुर्दैवाने काय झालं, तुम्ही अनटच नेता झालात ना, तुमचा टच राहिला नाहीये. त्यामुळे गिरीश महाजनांना आज वाटतंय टीका, ती टीका नाही ते वागतोय. मंगेश चव्हाण आज जे बरबरत आहेत, त्यांना कळत नाही की 3.5 महिन्यात तंबू लावून आमदार नाही होत आहेत. 1997 पासून 17 वर्षाचा प्रवास कार्यकर्ता म्हणून मी संवेदनशीलपणे केलाय, त्यामुळे त्यांना त्रागा होतोय. हे सगळं आयतं होतं ना, केडर, त्या ठिकाणी केलेले कामं. त्यामुळे मला असं वाटतं हे वैयक्तिक टीका घेत आहे, पण मी त्या ठिकाणी वास्तव सर्वसामान्यांचे प्रश्न मांडतोय. तुम्ही का परवा दिवशी गिरीश महाजनांवरती म्हणजे टीका करताना म्हटलं की त्यांना काळ्या पैशाचा माज आहे वगैरे, काल पण तुम्ही त्यांच्यावर अत्यंत आक्रमक टीका केली, नेमकं गिरीश महाजनांवरच तुमचा एवढा राग काय आहे? माझा राग नाही आहे, हा शेतकऱ्यांचा राग आहे, हा तरुणांचा राग आहे, हा खानदेशवासियांचा राग आहे. आपण नाशिकचे पालकमंत्री झालात, आपण धुळ्याचे पालकमंत्री आहात, आपण जळगावचे पालकमंत्री होतात, आपण राज्याचे अत्यंत एका प्रकारे आपण कॅबिनेटचे नुसते मंत्री नव्हतात, तर एक मुख्यमंत्र्यांच्या जवळचे मंत्री होतात. मला असं वाटतं हा सुवर्ण काळ होता, ही सुवर्ण संधी होती. त्यावेळेस तुम्ही न्याय देऊ शकला नाही, त्यामुळे लोकांमध्ये हा पॅनिक आहे, लोकांना त्राग आहे. आम्ही लोकांना थोपवायचो, आम्ही लोकांना समजून सांगायचो, आम्ही प्रस्ताव नेऊन ठेवायचो, पण यांनी कधी गांभीर्याने घेतलं नाही, यांनी कधी तिथे भूमिका घेतली नाही, यांनी कधी रिजिड कॅबिनेटला आवाज उठवला नाही, यांनी कधी संवेदनशीलपणे बैठका घेतल्या नाही. त्यामुळे गिरीश महाजनांना असं वाटतं, आणि नंबर 2चा मी जे म्हणतोय त्या अर्थाने की यांना पैशाची मस्ती आहे. यांना काय वाटतं, काय गरज नाही कामं करायची, आहेत सगळे, कुठे जातील हे ग्रामीण भागात. आम्ही म्हणतो ना, कुठेला बांधलेलं बैलासारखे. त्यामुळे यांनी ॲज्युम केलं, संघटनेला नोकर समजलं, कार्यकर्त्यांनी समजलं. लोकांना पैसे दिले का, लोक मतं देतात, पण आता त्यांना दिसेल लोकांना 500 रुपये देणारा नकोय, लोकांना 5 वर्ष सेवा देणारा हवा आहे. त्यामुळे या पैशाची मस्ती त्यांच्या डोक्यामध्ये जी आहे ती 13 तारखेला उतरेल आणि त्या ठिकाणी 4-5 ला आपल्याला दिसेल. दादा, तुम्ही भाजप सोडून आता शिवसेनेकडे आलेला आहात, उद्धव ठाकरेंकडे आलेला आहात. भाजप सोडताना कुणाचा फोन आला तुमची समजूत काढण्याचा, कुणी प्रयत्न केला? मला भाजपच्या वतीने मी कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या सोबत राहण्याची मानसिकता आणि विचार पण केला, भूमिका पण घेतली, पण दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी अजून मला बैठकीला बोलून न देता, निरोप न देता मी आलो नाही म्हणून बदनामी करणे, बॅनरवर फोटो न टाकता अपमानित करणे. मला फोटो महत्वाचा नव्हता, पण किमान मी जे म्हणतोय ना की नको मला मान सन्मान, पण किमान तुम्ही आत्मसन्मान तर तुम्ही त्या ठिकाणी ठेवा. अजून वरून मीडिया किंवा वेगळ्या माध्यमातून चुकीचे त्या ठिकाणी बातमी द्यायच्या. मी बावनकुळेंना 2 महिन्यापूर्वी 40 गावच्या 10 लाख लोकांपुढे ते भाषणं सांगतात की देशातला टॉपचा खासदार होतो, आणि हेच आज जिल्ह्यातले आमची जी जोडगळी, मी ज्यांना चंगू मंगू म्हटलो, चंगळवादी म्हटलो तर राग आला असता, म्हणून मी चंगू म्हटलो. आणि यांना मी जे म्हटलो एजंट, त्या अर्थाने म्हणतो की यांची प्रायोरिटी लोकहिताला नसते, ती कशी ही जिल्ह्याने अनुभवली. त्यामुळे या जोडबळीने जर त्या ठिकाणी प्राधान्य कशाला द्यायचं ते जर बघितलं असतं तर बरं झालं असतं. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या मूळ प्रश्नाला त्या ठिकाणी ती सगळी उत्तरं आता मिळत आहेत. जळगावमध्ये तुमच्या काळात बरीच कामं पेंडिंग आहेत असं म्हणतात, म्हणजे इंडस्ट्रीयल पार्क असेल किंवा टेक्सटाईल पार्क असेल, या प्रश्नांबाबत अजूनही बरीच, कारण इथल्या उद्योगात म्हणजे माहिती घेतली मी थोडी, तर MIDC इथल्या 2500 पैकी 50% उद्योग आता अडचणीत आहेत.
लागती, त्यामुळे इथल्या तरुणांना रोजगारासाठी पुणे मुंबईकडे जावं लागतं. मग नेमकं तुमच्या काळात काय काय उद्योगासाठी काय काय कामं झालीत? नाही ऋषिकेश दादा, आपण जो प्रश्न घेत आहेत हा अत्यंत तरुणाईच्या मनातला हा प्रश्न आहे. जळगाव सारखं खानदेशातलं ठिकाण शहराचं जिल्ह्याचं, तिथे MIDC एक्सपान्शन गेल्या 10 वर्षापासून अपेक्षित आणि प्रलंबित आहे. 9 वर्षे कॅबिनेटला बसतायत सत्ताधारी उद्योगमंत्र्यासोबत, मुख्यमंत्र्यासोबत, काम म्हणून हे करत नाही. गिरणा परिक्रमेत मला खेडी कडोली गावाला विद्यापीठाच्या मागे 500 एकर सरकारी भूखंड लक्षामध्ये आला. मी ते प्रपोजल दिलं, बैठका घेतल्या, कलेक्टर, MIDC संबंधित RO प्रस्ताव दिले, पण यांचं परत तिथे पण भूखंडाचा श्रीखंड करायचा, मग कुठली तरी खासगी जमीन देतील का, अशा काहीतरी विचारामध्ये यांनी प्रश्न लांबवत गेले. परिणाम स्वरूप लँड नाही, युटिलिटीज नाही, मग कशाला उद्योग येतील, कसा रोजगार मिळेल? 1.5 ते 2 कोटी रुपये एकर जमीन आहे जळगावला MIDC आज, जी आपण त्या ठिकाणी रिअल इस्टेट कंपनी झाली, ती MIDC उद्योगाची नाही झाली, मग कसे उद्योग येतील? मग हा आक्षेप त्या ठिकाणी आहे माझा, की तुम्ही त्या ठिकाणी प्रायोरिटीने ते प्रश्न घ्या. टेक्स्टाईल पार्कच्या संदर्भात तेच, केंद्राने इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्क महाराष्ट्रामध्ये देण्याचं ठरवलं. मी फॉलोअप घेतला, टेक्स्टाईल सेक्रेटरी, टेक्स्टाईल मिनिस्टर, टेक्स्टाईल सेंट्रली पत्र दिलं राज्याला. मग राज्याच्या कॅबिनेटच्या मंत्र्याचं काम होतं ना माझ्या खानदेशात कसा प्रकल्प येईल, नाही केला यांनी पाठपुरावा. मी म्हटलं नको नगर देवळा, नको माझ्या लोकसभेत, तुमच्या जामनेरात घ्या, पण नाही. त्यामुळे अशा अनेक संधी त्यांनी गमावल्या, तो त्रागा माझा आहे आणि लोकांना पण ती चीड आहे. शेतकऱ्यांचा पण इकडे प्रश्न गंभीर आहे, म्हणजे शेतकऱ्यांना कापसाचे भाव मिळालेले नाहीयेत, केळीचं पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीयेत, इकडे केळीचा मोठा उद्योग आहे, केळीवर आधारित एखादा प्रक्रिया उद्योग नाहीये, त्याबाबत पण बरीच नाराजी आहे. तर हे कसं टॅकल करताय तुम्ही आता मतदारांपुढे? नाही, उलट मी एकमेव लोकप्रतिनिधी होतो, माझं कर्तव्य होतं की पीक विम्याच्या बाबतीत मी सजगपणे लढा दिला. मग अगदी ट्रिगर्स त्या ठिकाणी बदलवण्यापासून तर त्यांना शेवटचा मोबदला मिळवून देण्यापर्यंत 1150 कोटी रुपयाचा केळी उत्पादकांना आणि 350 कोटी रुपये तूर, उडीद, मूग, कापूस उत्पादकांना पीक विम्याचं कवच जे मिळून दिलं, की जे यांनी बैठका घेऊन उलट त्याच्यामध्ये आपण म्हणतो ना की खोडा घातला, की कृषी विभागाचा डेटा यांनी घेतला नाही, ई पीक ॲपचा डेटा यांनी घेतला नाही, यांनी तो उलट सॅटर्डे इमेज करा आणि त्या बाबतीत कन्फ्युजन तयार केलं आणि शेतकऱ्यांना हक्काचं त्या ठिकाणी उलट यांनी दूर नेलं. त्यामुळे शेतकरी पॅनिक आहे आणि शेतकऱ्यांना विश्वास आहे, कारण की मी 5 वर्ष प्रामाणिकपणे त्यांच्यासोबत त्या ठिकाणी होतो. मग कधी वेळ आली तर मी आक्रमक होतो, कधी आंदोलन करायची वेळ तर आंदोलन होतो, कधी कृषी मंत्रालय जावं विचारायची मी त्या ठिकाणी होतो. त्यामुळे मी सत्ताधारी पक्षाचा जरी होतो पण मी शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत प्रामाणिक होतो. पण यांना कधी कधी ते वाईट वाटलं की तू कशाला आवाज उठवतोय, तू का हे करतोय. त्यामुळे एकंदरीत हा सगळा त्रागा आपण बघतो, यांनी उमेदवारी थांबवली माझी. तुमची उमेदवारी थांबवली, तुम्ही उद्धव ठाकरेंकडे गेला, नेमकं काय बोलणं झालं उद्धव ठाकरेंशी तुमचं? काय बोलणं नाही, क्रांती करायची आहे, बदल करायचा आहे. वचननाम्यात त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांच्या बी बियाणे खते औषधे याच्यावरचा GST रद्द केला जाईल. ज्या आमच्या मातृशक्ती तिला आत्मनिर्भर करण्यासाठी हे गोष्टी हे बोलतात फक्त आत्मनिर्भर, पण इकडे कृतीने धोरण तयार करण्याचे त्या ठिकाणी प्रयत्न आहे. 2022 शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होतील सांगितलं. सांगा या राज्यातला असा एक शेतकऱ्यांनी सांगायचं माझं उत्पन्न दुप्पट सातत्याने आलं, नाही झालं. अपघाताने एखाद्या वेळेस आला असेल कुणाचं ठीक आहे, पण शाश्वत विकास नाही झाला. 2022 सर्वांसाठी घरं सांगितली पण शाश्वत धोरणं नाही आली. शहरातल्या झोपडपट्टीचं पुनर्वसन झालं नाही, शहरातल्या ज्यांना बेघर घरं नाही त्यांच्यासाठीचे शाश्वत धोरणं आले नाही, आणि ग्रामीण भागात काही घरकुलं झालीत पण ती अशी यापूर्वी इंदिरा विकास किंवा त्या इंदिरा घरकुल ती होतीच, पण शाश्वत 2022 सर्वांसाठी घरे, दुप्पट उत्पन्न, या सगळ्या लोकांना कंटाळा आलाय, लोकांनी अनुभवलंय. त्यामुळे 2047 विकसित भारत हे लोकांना अजिबात अपील होत नाही. लोकांनी गावागावातून त्या गाडी व्हॅन परत केल्या, आम्ही स्थानिक पातळीवर लोकांना कन्व्हिन्स केलं, स्थानिक मुद्द्यावर कन्व्हिन्स केलं, तेव्हा कुठेतरी ते प्रचार होत होते, पण लोकांना त्रागा होत होता. त्यामुळे मला असं वाटतं की उद्धव साहेबांसोबत माझी हीच चर्चा झाली की शाश्वत विकासाच्या दृष्टीने जाण्यासाठी आपण प्राधान्य देत असाल, कार्यकर्ता म्हणून मला मान सन्मान नको पण आत्मसन्मान सांभाळत असेल तर काम करूया, आणि मला वाटतं ती काम आणि ती सुरुवात आम्ही केली. तुमच्या खासदारकीच्या काळात तुम्ही मगाशी म्हटलं की टॉप 10 होतो, 4 लाखच्या लीडनं तुम्ही निवडून आला होता. तुमच्या खासदारकीच्या काळात 5 प्रायोरिटीची कामं काय सांगाल तुम्ही झालेली टॉप 5 कामं? महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही, विरोधकांच्या मनाचा ठाव घेऊन हा प्रश्न विचारला
की त्यांना असं वाटतं की मी निष्क्रिय खासदारांनी काम केलं. नंबर एक, लेजिस्लेचर, ज्युडिशरी हे सगळे स्तंभ अजून यांना माहीतच नाही आहे. ज्या अपघाताने आमदार खासदार झाले किंवा मंत्री झाले यांनी कधी याचा विचार नाही केला की बिईंग ॲज अ MLA अँड MP कायदेमंडळाचा सदस्य आहे ना, त्यानं कायदेमंडळाच्या आयुधाचा वापर करत मी किती सक्रियतेने त्यामध्ये भाग घेतला हा भाग महत्वाचा आहे. मात्र हे इकडे शर्टिंग करून इकडे सत्ता संपत्तीच्या लोभामध्ये यांनी कधी त्याला महत्व दिलं नाही. त्यांना कळणार काय, ज्याला सभागृह विधिमंडळ असेल किंवा लोकसभा असेल हे कळलेच नाही त्यांना, तर निष्क्रियच वाटणार आहे ना, कारण त्यांना ते महत्वच नाही. त्यामुळे मला असं वाटतं की कायदेमंडळाचा सदस्य नात्याने काम केलं नंबर एक. नंबर दोन, केंद्रातल्या योजना जळगाव लोकसभेमध्ये त्या ठिकाणी शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवणारा भारतातल्या निवडक मतदारसंघामध्ये मी होतो. योजना इतर जिल्ह्यासाठी होत्या, मग का म्हणून इतर जिल्ह्यात आल्या नाही, त्या आम्ही इफेक्टिव्हली राबवल्या आणि ते माझं कर्तव्य होतं, मी ते केलं. तो लोकांचा हक्क होता तो त्यांना दिला, त्यामुळे इतर जिल्ह्यात त्या योजना असताना देखील त्या पोहोचल्या नाही, त्या माझ्या मतदारसंघात पोहोचवल्या. ते माझं काम होतं, कर्तव्य होतं, मी ते केलं. त्यामुळे सगळ्यात जास्त त्या ठिकाणी योजना पोहोचवणारा मतदारसंघ राहिला आहे. नंबर तीन, की जळगाव लोकसभा असा एकमेव महाराष्ट्रातला आहे की ज्यातली सर्व स्टेशन्स आपण त्या ठिकाणी अमृतमध्ये घेतली. ही योजना तर भारतभर होती, मग का म्हणून भारतातले सगळे स्टेशन घेतली, त्या ठिकाणी आपण प्रायोरिटी फॉलोअप्स ते घेतले. नंबर चार, की FPO आणि इथल्या कमोडिटी कापूस जो विशेषतः होता, लिंबू, केळी याच्यावर आपण मनरेगात समावेशाचं काम असेल, शाश्वत विकासाकडे आपण त्या ठिकाणी कामं केली. आम्ही केवळ तंबू टाकून किंवा लोकांना गर्दी खेचून काहीतरी कार्यक्रम करण्याच्या साठी फक्त काम नाही केलं, लोकांना त्या ठिकाणी स्वतः शाश्वत विकासासोबत एक वेळची भाकरी देऊन त्यांना लाचार नाही केलं, त्याला रोजची भाकरी देता येईल का असे रोजगाराच्या साठीचे अभियान राबवले, महिलांच्या साठीचे अभियान असे राबवले, बचत गटाच्या चळवळी तुम्ही बघा सगळीकडे आहेत. पण जळगाव लोकसभेमध्ये आम्ही बचत गटाला महाराष्ट्रात नंबर दोन सगळ्यात जास्त अर्थसहाय्याचं काम केलं. बँकेला जाब विचारला, कन्सिस्टंट फॉलोअप घेतला, लीड बँकचे फॉलोअप घेतले, त्यामुळे ग्रामविकास असेल का शेतकरी असेल 52 पेक्षा जास्त बैठका मागच्या 25 वर्षातल्या कोणत्याही खासदाराने घेतल्या नाही, त्या मी घेण्याचा प्रयत्न करून शेती आणि तरुण या प्रश्नाला प्राधान्याने घेतलं. हे प्रशासनाला माहिती आहे आणि रेकॉर्डवर ते सगळं आहेत. त्यामुळे मी लोकप्रति या नात्यानं गिरणा परिक्रमासारखा उपक्रम का केला ते मला वाटतं फिरायचं नव्हतं. 42 डिग्री 45 डिग्री उन्हामध्ये मी गिरणा परिक्रमा यासाठी गेली की तिथले भौगोलिक प्रश्न, तिथले तरुण, तिथल्या माता, तिथले शेतकरी याचं प्रश्न संवेदनशीलपणे समजून घेऊन त्याला सोल्युशन देता येईल का. आणि म्हणून 7 बलून बंदऱ्याचा प्रश्न जो होता तो आपण जिओलॉजी, हायड्रोलॉजी, लोकेशन फायनल करत, अर्थ व्यय समितीच्या मान्यता घेत, राजतांत्रिक सल्लागार समितीच्या मान्यता घेत, केंद्रीय जल आयोगाच्या मान्यता घेत त्याला अंतिम टप्प्यात नेऊन ठेवलं. मात्र मूर्त स्वरूप कॅबिनेटला जे देणार होतं तिथे मात्र हेच झोपा काढतात, मी बोललो तर राग येतोय. त्यामुळे गिरणार खोऱ्याला पण हे नागवलं आणि राहिला निम्नतापी की जो राज्याकडनं केंद्रात कधी द्यायला पाहिजे होता तो आत्ता आला शेवटच्या 60 दिवसात. 60 दिवसात आम्ही सगळ्या मान्यता घेतल्या आणि तो या अंतिम टप्प्यात आणल्या. त्यामुळे सिंचनात यांनी नागवलं, ग्रामविकासात नागवलं, कृषीला नागवलं आणि तरुणाईच्या रोजगाराला पण यांनी दूर लोटलं. त्यामुळे हे सगळे घटक पॅनिक झाले आणि ऑल टुगेदर ते आता मशालीतून क्रांती करतील. जाता आता एक शेवटचा प्रश्न, पुढच्या आता जळगाव लोकसभेत 6 विधानसभा मतदारसंघ आहेत, करण पवार निवडून आल्यानंतर त्यांच्या माध्यमातून तुम्ही टॉप 6 कामं कुठली ठेवलेत 6 विधानसभा मतदारसंघातली? तुम्ही जे बोलतायत जाहीरनामाच्या रूपाने दिलेले आहेत, पण मला असं वाटतं सगळ्यात महत्वाचे आमचे ज्या असतील, प्रलंबित गिरणेच्या बलून बंदराला मान्यता घेणे, तात्काळ करण पवार निवडून आल्याच्या नंतर आम्ही त्या ठिकाणी जर राष्ट्रपतींनी नसेल होत तर संघर्ष करू पण सरकारला भाग पाडू नंबर एक. नंबर दोन, पाडळसे निम्नतापी प्रकल्प ज्याला सगळ्या मान्यता घेऊन आम्ही ठेवल्या आहेत त्याला पंतप्रधान कृषी सिंचन योजनेमध्ये समावेश करून 80 किलोमीटर तापीमध्ये पाणी आणि 7 बलूनला 70 किलोमीटर गिरणीमध्ये पाणी, 150 किलोमीटर पाणी जर आले तर आमच्या पिढ्या बदलतील, ते शाश्वत जे शेवटच्या टप्प्यात आले ते कामं पूर्ण करणे. नंबर तीन, 10 वर्ष नगराध्यक्ष राहिले करण पवार, यांना नगरविकासाचा चांगला अभ्यास आहे, त्यामुळे जळगाव शहरासोबत अंबडनेर, चाळीसगाव, पाचोरा त्यासोबत पारोळा, भडगाव, एरंडोल सारखी शहरं यासाठी केंद्राच्या योजनेतून या शहरांना मूलभूत सुविधा त्या ठिकाणी देणं नंबर तीन. नंबर चार, MIDCचा प्रलंबित प्रश्न जो जळगावचा एक्सपान्शन तो आणि इतर ठिकाणी उद्योगाच्या साठी नोकरी मागणारा नाही तर नोकरी देणारा तरुणाईसाठी अभियान आणि काम शाश्वतपणे उभारणं, मागच्या काळात जे उभारलं ते अजून पुढे गतीने नेणं. आणि नंबर पाच, की ज्या मातृशक्तीला हे फक्त भाषा करतात काय,
मातृशक्ती सन्मानाची पण शाश्वत पावलं टाकत नाही. बरोबर आहे का? जे दारूच्या बाटलीवर महिलांचा नग्न महिलांचे फोटो लावून म्हणून विक्री होणार आहे, त्यांच्या तोंडून महिला सशक्तीकरण भाषा शोभत नाही. जे शोषण करतात ना त्यांनी सशक्तीकरणाच्या गप्पा करू नये, पण दुर्दैवाने ते मागच्या काळात झालं. त्यामुळे महिलासाठीचं शाश्वत रोजगार बचत गटाच्या चळवळीला ताकद देऊन त्यांना सक्षम कसं करता येईल, आणि एकंदरीत तरुण, माता आणि शेतकरी या घटकांना, आणि सगळ्यात महत्वाचं की जात पात यांनी एका व्यक्तीचा द्वेष केला एकनाथराव खडसेंचा, म्हणून लेवा समाजाच्या तरुणांना यांनी त्या ठिकाणी रेमंड मधून कंपनीतून काढलं, दूध संघातून काढलं, सुप्रीम कंपनीतून काढलं. हा कुठला प्रकार आहे? हा कोणी अधिकार दिला तुम्हाला? कोळी समाजाला जातीचे दाखले नाही. तुम्ही जर पॉप्युलेशन मध्ये त्यांना काउंट करतात एसटी शेड्यूल ट्राईब मध्ये, त्यांची व्हॅलिडिटी नाही. त्यामुळे सबका साथ सबका विकास हा या नाराला हरताळ फासला असेल तर या गिरीश महाजनांनी आणि यांच्या समूहने. त्यामुळे कृतीने या सर्व समाजाच्या प्रश्नांना आहे त्या धोरणातून न्याय कसा देता येईल, बाकी पॉलिसी मॅटर जे आहेत त्या संदर्भात जे काही सभागृह निर्णय घेईल तो त्यांना न्याय देऊच, पण मला असं वाटतं शाश्वत त्यांच्यासाठी काय करता येईल या 5 मुद्द्यावर आम्ही काम करण्याचा एक संकल्प घेऊन, केवळ उठून उमेदवारी करायची किंवा भारावून उमेदवारी करायची किंवा सत्तेत जाऊन पैसा कमवायचा किंवा शुभेचं पद म्हणून, त्या ठिकाणी आम्ही राजकारणात नाहीये आणि लोकसभा लढत नाहीये. तर या शाश्वत या बाबी घेऊन आम्ही त्या ठिकाणी पावलं टाकतो. विधानसभेला आता मंगेश चव्हाण विरुद्ध उन्मेष पाटील बघायला मिळेल? नाही नाही, मला असं वाटतं की आमच्यासाठी देशातल्या सर्वोच्च सभागृहामध्ये करण पवारांसारख्या तरुणाला महाविकास आघाडीतून पाठवणं महत्वाचं आहे. विधानसभेला महाविकास आघाडीचे आमदार जास्तीत जास्त जाणं महत्वाचं आहे. त्यामुळे आज जो विषय आहे तो लोकसभेचा आणि महाविकास आघाडीला बळकटी देण्याचा, त्यामुळे निश्चितच आम्ही त्या दृष्टीने आता तयारी लागलो. धन्यवाद दादा, तुम्ही वेळात वेळ काढून लेट्सअप मराठीला मुलाखत दिली. धन्यवाद लेट्सअप मराठीलाही आणि आपल्या सगळ्या व्ह्युअर्सलाही मनापासून धन्यवाद. धन्यवाद दादा. पाहत राहा फक्त लेट्सअप मराठी.